भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणाचा निषेध करत डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथं निदर्शनं करण्यात आली. केंद्र शासनानं 2014 साली सत्तेवर येत असताना सर्वसामान्य नागरिकांचा विकास करण्याची स्वप्न दाखवली होती, आश्वासनं दिली होती. यातील कोणतीही आश्वासनं पूर्ण होताना दिसत नाही. सामान्य कामगार, शेतकरी, आदिवासी युवक, मध्यमवर्गीय या सरकारच्या धोरणांनी होरपळून निघत आहे. 8 ऑक्टोबरला होणाऱ्या मंत्रालयावर राज्यव्यापी मोर्चात भारतीय कम्युनिस्ट पक्ष सहभागी होणार असल्याचं कॉम्रेड सचिव महादेव खुडे यांनी यावेळी सांगितलं. नरेंद्र मोदींचं जे सरकार आहे त्या सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधामध्ये आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी निदर्शनं आयोजित केलेली आहेत. गेल्या 2014 पासून सत्तेवर येताना नरेंद्र मोदींनी जी घोषणा केली होती, सबका साथ सबका विकास, ही घोषणा केल्यानंतर आज 4.5 वर्षामध्ये अशी परिस्थिती दिसते की सर्वसामान्य जनता, मग तो शेतकरी असो, कामगार असो, दलित असो, आदिवासी असो, युवक असो, महिला असो, व्यापारी असो, या सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे होरपळलेले आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढते आहे, पेट्रोलचे दरवाढ गगनाला भिडलेले आहेत, तरुणांना रोजगार नाही. डिमॉनिटायझेशनने अनेक लोकांचे रोजगार नष्ट झालेले आहेत. शेतकरी आत्महत्या करू लागलेले आहेत. कामगारांच्या विरोधी कायदे बनवल्यामुळे अनेक कामगारांना रोजगारापासून वंचित राहावं लागलेलं आहे. अशा प्रकारे समाजातल्या विभिन्न वर्गाला, कष्टकरी वर्गाला, मध्यमवर्गीयांना, व्यापाऱ्यांना त्रास देणारं, त्यांचं शोषण करणारं हे सरकार आहे. या सरकारच्या विरोधामध्ये 8 तारखेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मुंबईला राज्यव्यापी मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे. त्या मोर्चाचा भाग म्हणून संबंध शहरामध्ये आम्ही पक्षाच्या वतीने जनजागरण मोहीम राबवत आहोत आणि या ठिकाणी आज आम्ही निदर्शनं करीत आहोत. या प्रसंगी सहसचिव विमल पोरजे, प्रताप भालके, दत्त तुपे, ज्योती नटराजन, राजू नदीम आदींसह सदस्य उपस्थित होते. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेंद्र बारू शालिमार.